सर्वप्रथम सर्व भक्तांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी व आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रामनगर पोलीस स्टेशनला बागेश्वर बाबाच्या विरोधात तक्रार देण्याकरता आलेलो आहे। दोन किंवा तीन दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांनी साईबाबांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती आणि त्यामुळे आमच्या सारख्या कोटी कोटी साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या संबंधित आज रामनगरला चंद्रपूर येथे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पोलिसांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे की पहिली तक्रार जी मुंबईला झालेली आहे त्या तक्रारामध्ये आमची तक्रार वर्ग करून पुढे कठोर कारवाई करण्यात येईल। बागेश्वर बाबा यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह अपमानजनक विधान केलेलं होतं, त्याचं आम्ही जाहीर निषेध केला होता आणि यावेळी आमच्या श्रद्धास्थानी असलेले आमचे भगवान शिर्डी साईबाबा यांच्याबद्दल त्यांनी जे अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे त्याचं सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। आज असं दिसून पडतंय की काही धार्मिक संघटना, काही पक्ष व एक विचारधारा आहे जी महाराष्ट्रातलं धार्मिक वातावरण, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यातून राजकीय फायदा घेण्याच्या साठी सातत्याने षड्यंत्र करत आहे। आपण सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे आणि आवाहन आहे की आपण असल्या षड्यंत्रांना बळी पडू नये आणि महाराष्ट्रातील वातावरण हे दूषित होऊ नये।